स्वर्गीय हरिभाऊ कलोती यांच्या स्मृती दिनानिमित्त आझाद हिंद मंडळ बुधवारा व अमरावती मनपा तथा विदर्भ बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या शरीरसौष्ठवपटूंनी उत्कृष्ट कर्तब दाखवून अप्रतिम खेळाचे दर्शन घडविले. जसे जसे बॉडी बिल्डिंगचे राऊंड होत होते तसा तसा प्रेक्षकांमध्ये सुद्धा उत्साह संचारत होता. शरीरसौष्ठवपटूंनी पोज देताच ही स्पर्धा रंगात येत होती. स्पर्धेचे निकाल हाती आले असता विदर्भ आझाद श्रीचा खिताब विजय भोयर यांनी पटकाविला. स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत उत्कृष्ट शरीर सौष्ठवाचे दर्शन घडवून विजय भोयरने तिसऱ्यांदा विदर्भ आझाद श्रीचा खिताब आपल्या नावे केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता संजय खोडके यांच्या हस्ते खिताब, चषक व बक्षीस देऊन विदर्भ आझाद श्री विजय भोयरला गौरविण्यात आले. त्याचबरोबर बेस्ट पोझरचा खिताब अकोला येथील सुयश जडियाने पटकाविला. 65 ते 70 किलो गटात नागपूरच्या अमीर सैफी, 70 ते 75 किलो गटात चंद्रपूरचा रोहित मोरेने प्रथम स्थान मिळविले. 60 किलोच्या आतमधील गटात अकोला येथील संगीत ठाकूर, 60 ते 65 किलो गटात अकोलाचा सुयश तराळे यांनी बाजी मारली. 65 ते 70 किलो गटात नागपूरच्या किरण तिवारीने प्रथम क्रमांक पटकाविला. सर्व विजेत्या शरीर सौष्ठव स्पर्धकांना मान्यवर अतिथींच्या हस्ते गौरविण्यात आले. समाजातील युवा पिढी सशक्त व सुदृढ राहण्यासाठी शारीरिक कसरत जरुरी आहे. अशा प्रकारच्या आयोजनातून निश्चितच सुदृढ फळी निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मतेस बळकटी मिळणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांनी केले. मागच्या वर्षी सुद्धा मी या स्पर्धेकरता आलो होतो आणि नेहमीच मी सांगत असतो की आझाद हिंद मंडळ हे एक असं प्रतीक आहे आपल्या सांस्कृतिक अमरावतीचं, की इथं क्रीडा, सांस्कृतिक असे विविध कार्यक्रम वर्षभर घेत राहतात. आणि एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न या मंडळाचा हा आहे की या मंडळामध्ये वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे लोक या मंडळाच्या व्यतिरिक्त एकमेकाशी संघर्ष करतात, परंतु मंडळासाठी सर्वजण एकत्र येऊन काम करतात. त्यामुळं या मंडळाचं मी सर्व अमरावतीकरांच्या वतीनं अभिनंदन करतो व पुढच्या वर्षी आपण ज्या ऑल इंडिया मॅचेस घेणार आहे त्या ऑल इंडिया मॅचेससुद्धा आपल्या निमंत्रणानुसार मी येईल व माझ्याकडून जे काही सहकार्य करता येईल ते सर्व सहकार्य या करेन. व आपण आता ह्या व्यत्यय जो आहे क्रीडामध्ये चालू असलेल्या स्पर्धेमध्ये तो थांबवू. या प्रसंगी माजी महापौर तथा नगरसेवक विलास इंगोले, मनपा महापौर चेतन गावंडे, नगरसेवक चेतन पवार, प्रशांत डवरे, विवेक कलोती, आशिष अतकरे, माजी खासदार अनंत गुढे, ॲडव्होकेट किशोर शेळके आदी मान्यवर उपस्थित होते. अमरावती शहराला क्रीडा कौशल्याची यशस्वी अशी परंपरा आहे, त्यात विदर्भ आझाद श्री शरीर सौष्ठव स्पर्धा ही भर घालणारी ठरू पाहत असल्याचे मनोगत माजी महापौर विलास इंगोले यांनी व्यक्त केले. या स्पर्धेच्या मागचा पवित्र उद्देश हाच आहे की तरुण पिढीला व्यायाम करण्याचा छंद लागला पाहिजे. हर नौजवान साथियोंने एक्सरसाइज करनी चाहिए, उसने खेलना चाहिए, कूदना चाहिए और अपना शरीर अच्छा रखना चाहिए. खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास जर खेळाडूचा किंवा तरुण मुलांचा होत असेल तर त्यांनी अभ्यासही केला पाहिजे, शिकलंही पाहिजे आणि खेळलंही पाहिजे, तेव्हा सर्वांगीण विकास खेळाडूंचा आणि तरुण पिढीचा होत असतो. अमरावती महानगरपालिका या अनेक वर्षापासून या शहराला, विदर्भामध्ये खऱ्या अर्थानं अमरावतीला सगळ्या क्रीडा क्षेत्राची खऱ्या अर्थानं नगरी म्हटल्या जाते आणि अमरावतीतलं क्रीडाक्षेत्र जिवंत राहावं या पवित्र उद्देशाने आम्ही महापौर असतानापासून, त्याच्या आधीपासून कोणी क्रीडाक्षेत्राचं आयोजन केलं तर त्याला महापालिकेच्या वतीनं 3 लाख रुपयाची मदत
हे होत असते त्याबद्दल महापालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि नगरसेवकाचं, आझाद हिंद मंडळाचा एक पदाधिकारी आणि कार्यकर्ता म्हणून मी मनापासून अभिनंदन आणि स्वागत करतो.